महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज हुतात्मा दिन पाळण्यात येतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलं आहे. कर्नाटकात समाविष्ट मराठी भाषिकांचा सीमा भाग महाराष्ट्रात आणण्यासाठी आघाडी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात परत आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली ठरणार आहे असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. बेळगाव सीमा भागातील हुतात्म्यांना सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनीही अभिवादन केलं. मराठी भाषिकांचे हक्क डावलून भाषावार प्रांत रचनेत 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावसह संपूर्ण मराठी सीमा भाग कर्नाटकात जोडण्यात आला. त्यावेळी झालेल्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 17 जानेवारीला हुतात्मा दिन पाळण्यात येतो. मराठी भाषिकांचे हक्क डावलून भाषावार प्रांत रचनेत 1956 साली बेळगावसह संपूर्ण मराठी बहुल सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. त्यावेळी झालेल्या आंदोलनात सर्वोच्च बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी आपण 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळतो. मी या सीमा लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो. त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं हे बलिदान महाराष्ट्र वाया जाऊ देणार नाही.